नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला पनीर कॉर्न रवा पिझ्झा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य हे चीज किसून घेतलं एक वाटी, अर्धी वाटी दही आहे, पनीर आहे उस्कारा करून घेतलेलं आहे, मी घरी केलेलं पनीर आहे, दीड वाटी बारीक रवा, एक मोठा कांदा आहे, टॉमॅटो केचप आहे 2 चमचे, रेड चिली सॉस आहे 1.5 चमचा घेतला आहे, आलं लसूण पेस्ट आणि शिमला मिरची मोठी एक चिरून घेतले, एक टॉमॅटो आणि हे कॉर्न शिजवून घेतलेले आहेत, 1/2 चमचा कायचा सोडा, धणाजिरा पावडर 1 चमचा, मिरपूड 1/2 चमचा आणि चिली फ्लेक्स 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। तर चला सुरू करूया। हे बाउल घेतले आपण बेससाठी, हे रवा भिजवून घेऊया। हे रवा घेतले, त्यामध्ये हे दही आणि चवीपुरतं मीठ, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं। हे बघा, ह्याच्यात सोडा राहिला घालायचा, ते आत्ता घालते, मिसळून गेली। आता हे पीठ भिजवून झालेलं आहे, 1/2 तास आपण हे असं झाकून ठेवूया, नंतर करायला घेऊया। कणिक भिजेपर्यंत आपण पिझ्झाची भाजी करून घेऊया। मी कढई तापत ठेवलेली तापलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालूया। तेल गरम झालं आहे, त्यात एक कांदा, कांदा चांगला परतून घ्यायचा, हे बघा कांदा परतला आहे। कांदा आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, हे कांदा थोडा शिजलेला आहे, त्यामध्ये शिमला मिरची घालूया आणि ती पण थोडं परतून घ्यायला। हे बघा शिमला मिरची परतून झालेली आहे, शिमला मिरची पण जास्त शिजवायची नाही, त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, ती थोडी परतली, त्यामध्ये टॉमॅटो घालायचा, टॉमॅटो पण परतून घ्यायचं। हे बघा टॉमॅटो परतून झालेलं आहे, त्यामध्ये हे उकडलेले कॉर्न घालायचे आणि हे जे मसाले आहेत ते पण घालायचे आणि हे पनीर, हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि चवीनुसार मीठ, काही भाजी झालेली आहे, आपण गॅस बंद करूया आणि भाजी थंड करायला। हे बघा हे आपलं पीठ भिजलेलं आहे चांगलं, 1/2 तास झालेलं आहे। आता आपण त्याचे गोळे करून घेऊया। तीन गोळे केले, थोडासा मैदा लावायचा आणि हे लाटून घ्यायचं।
बघा जास्त पातळ नाही करायचं, एवढं जाड ठेवून द्यायचं। तर आता आपण भाजूया घेऊया याला। दुसऱ्या बाजूने पण भाजूया। ही बघा तिकडची साईड झालेली आहे, आता तिकडची साईड होऊन द्या आणि गॅस बारीक करा। त्यावरती आपण तो सॉस लावून घेऊया। ही साईड झालेली आहे ना, याच्यावर चिली सॉस लावायचा। त्याच्यावर टोमॅटो सॉस, भाजी घालायची। त्याच्यामध्ये तुम्ही पिवळी आणि लाल शिमला मिरची पण घालू शकता। माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली। त्याने खूप छान रंग येतो, दिसायला पण छान दिसते। भाजी घालून झाले, आता त्यावरती चीज घालू। आणि 10 मिनटं झाकून ठेवा। हे बघा झालेलं आहे, चीज सगळं वितळलेलं आहे। हे बघा गॅस बंद करते, काढून घेते। हे बघा तयार आहे पिझ्झा। कसा वाटला? बघा किती मस्त दिसतोय। जर आवडली रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।